सर्वांचं स्वागत आहे. कारण की या छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही परत आपल्या शिवसाठी हजर झालो आहेत. आपण पाहतात 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट, तसेच अतिशय केबलवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचं प्रक्षेपण. कुणाल दादा मात्रे अँड ऑल टीमच्या माध्यमातून धावतं वर्णन करण्यासाठी काल आणि आजपासून सकाळपासून व्हॉईस ऑफ टिटूवाला मराठीचा एक पाढी आवाज शब्दाची भांडार त्यांच्याजवळ आहेत. क्रिकेटला काय पाहिजे, समालोचन कक्षामधून शॉट कसा आहे, प्रत्येक शॉटची विविधता कशी आहे, कुठे गेला, कवरला, डीप कवरला, हुक केला, पुल केला, स्टीअर केला, गाईड केला, टॅप केला, या सर्व गोष्टीचं ज्ञान असलेले आमचे एक उत्कृष्ट मराठीचे समालोचक, माझे खास मित्र मनोज कारवे सर सातत्याने वर्षातून एकदाच भेटवते पण इथंच होते. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण पहिला चेंडू, त्याची लाईन कुठे चेक करतील पंच. उजेष्टीच्या बाहेरचा चेंडू, व्हाईटचा इशारा येतोय. नाणेफेकेचा कॉल पावण्याने जिंकलं आणि सांगितलं की यावेळेस आम्ही यजमानला संधी देऊ बॅटिंग करण्याची. काय कमाल आणि धमाल प्रदर्शन पाहिलं होतं, 3 रेकॉर्ड त्या सामन्यामध्ये. एक मात्र अर्धशतकीय पार्टनरशिप, त्यानंतर हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर टीमच. याच पाहता क्लास आहे, कडक आहे, सुपर हिट फटका आहे, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला ह्या चौकार. मूड अजून चांगला करताना आमचे डीजे मास्टर आणि मित्रांनो व्यासपीठावर पाहतोय आपण. निश्चित नो डाऊट धानोली गावाचे विद्यमान पोलीस पाटील आदरणीय सीताराम राणेसाहेब बाबा भटले आहेत आणि माझे खास मित्र चंदू दादा यांचे पिताश्री आहेत. ही माहिती मला आत्ता जर मिळालेली आहे. निश्चित पातळीपिंड सातत्याने खूप मोठं योगदान चंदू दादा यांचं सातत्याने मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचे पिताश्री पाहतोय आपण पोलीस पाटील आदरणीय सीताराम बाबा हे व्यासपीठावर आहे. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. काय क्लास फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आपण. सुमित पाहिला आपण कुठंतरी प्लेसमेंट जी निवडली ती चुकीची. टिपिकली पॉपरचा फटका होता आपण कवर आणि एक्स्ट्रा कोर्टच्या मधून खऱ्यातन खेळायचं होतं, पण टायमिंग जुळत आला नाही आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेश झेल टिपलाय एक्स्ट्रा कवरच्या क्षेत्ररक्षकाने पाहतोय आपण. ज्ञानेश्वर खूप मोठं नाव आहे नावाप्रमाणेच्या दिवसामध्ये कामगिरी करताना. आता मात्र क्रमांक 3 एक बदल करण्यात आलेला आहे, कारण की धोकांना पत्करतात सुरक्षित बॅटर अजून खेळाडू कक्षामध्ये सागर याला 5 रन करण्यात आलेले आहे. आदर्श क्रिकेट संघ यांच्याबद्दल जर बोलायचं तर निश्चित माझ्या आवडीचा जो खेळाडू कोणी असेल सागर असेल, कारण की या खेळाडूकडे टॅलेंट आहे पण त्या टॅलेंटचं त्यांनी अजून अनुभवाची कमतरता पाहतोय आपण. याच पाहता कट केलाय अप्रतिम फटका, विकेट गेला फरक पडत नाही, आमचा खेळ आम्ही सोडणार नाही हे सांगताना येतं मात्र सागर चौकार. क्रिकेट पाहिला आपण काय परफेक्ट फटका होता, सुरेख फटका, चौकारी खातं उघडतोय, 1-8 अशी धावसंख्या. इम्प्रोवाइज फटका हवेत पण फाईन लेगला बीट करेल लॉंग लेग कडे, 2 क्षेत्ररक्षक चेंडू आणण्यासाठी धावणार आणि पंचाचा इशारा होय की पवार योग्य बोलला सीमा पार आला ह्या खणखणीत चौकार. डोळ्याचे पारडे फिरवायला फटका होता, आठवण झाली तेंडुलकर सरांची.
स्कोअर कट करणं त्या पोझिशनमध्ये आलाय. परफेक्ट चेंडूवर नजर आणि काय मिलन झालं चेंडू आणि बॅटचं. लागोपाठ मला वाटतं की तीन चेंडूवर तीन दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्येचा वेग आता मात्र महापूर वाढलाय. तो म्हणजे इथं पाहतोय की एक बाद 17 अजून एक चांगला हा ऑफ ड्राईव्ह पाहतोय. पण तिथं मात्र क्षेत्रशक सज्ज आहे. फंबलिंग पाहायला मिळालं निश्चित नो डाऊट. मल्लारीला माहित आहे की अजून एक पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास चांगली बॅटिंग करतोय. माझी विकेट मी सुरक्षित ठेवतोय. फक्त सागरच्या बॅटिंगचा आनंद घेतोय. निकित आमच्या काही खेळाडूची ऍक्टिव्हिटी चवी सापडलेली आहे. शेया कुणाला सापडली असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. बघा त्यांना लांब जायचे विनंती असेल. आपल्या काही कामी येणार नाही पण तुमच्यामुळे त्यांना इथं माझा थोडासा संघर्ष करावा लागेल. त्यासाठी ऍक्टिव्हिटीची गाडी चवी जर कुणा सापडली असेल ते आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची आहे. आदरणीय हिरामनजी राणेसाहेब हे कुठंतरी आमच्या क्रिकेट रसिकामध्ये आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. त्यांनी सागर राणेसाठी खास बक्षीस लावलेलं आहे. आता मात्र लागोपाठ मारले तीन मारले त्यासाठी 200 रुपये आलेले आहेत. निश्चित नो डाऊट प्रत्येक खेळाडूचा उत्साह वाढवण्यासाठी धान्यवलीकर नेहमीच समोर येतात. कारण की मुरबाड ग्रामीणचा हा दादा संघ आहे. प्रत्येकदा सिद्ध करताना समोर यावेळेस मात्र प्रतिस्पर्धी संघ आहे म्हणून चांगली धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 18 चांगली दमदार सुरुवात. हा पॉवर प्लेचा षटक निर्णायक असेल. कारण की पाहतोय यामध्ये जर 15-16 धावा आल्या तर मात्र येणारे बॅटर त्यावर मोहर लावू शकतात. गोलंदाज सज्ज होतोय. भावीन चांगला चेंडू होता मजबूर केलाय बॅक टू द बॉलर. हा बॉलर मात्र मार खाणार नाही. सातत्यानेच्या दिवसामध्ये भावींची प्रभावशाली गोलंदाजी. ज्ञानेश्वर सारखा तगडा बॅटर भावींसारखा बॅटर म्हणजे तुम्हाला कमीत कमी 60 पेक्षा जास्त धावा उभं करणं गरजेचं आहे धावफलकावर. गोलंदाज सज्ज होताना भावीन जबरदस्त आक्रमण केलंय. या पात्र जी चर्चा होती भावीनला खेळणं कठीण जाते तीच योग्य सांगतोय की बरोबर आहे. परतीचा प्रवास करताना जे आकाश मात्र डीजे यांच्याकडे हे त्यांचं आवडीचं गाणं आहे. वाडी वाडी एकच गाणं पाहतोय आपण. तो मित्रा थोडासा काहीतरी परिवर्तन कर अजून मजा येईल. क्या बात आहे वाघाची वाडी आहे. सॉरी सॉरी अतिशय छान. कारण की वाघाची वाडी तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोच सॉंग लावताना कमाल आहे. सॉरी कारण की तुझं तो व्यक्तिगत जो तालमेल आहे चांगला आहे. नवीन बॅटर मंगेश. मंगेशला मात्र अजून इथं खातं उघडता आलं नाही आहे या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. आणि अपेक्षा असेल की मंगेश एक चांगला क्लास बॅटर आहे. बाहुबली ऑफ धानिवली टीमचा हा कडक कडक बॅटर आहे. पण इथं मात्र शांत दिमागात बरफ ठेवून बॅटिंग करावी लागेल. कारण की दुसरं षटक आहे आणि चांगल्या धावा आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग पाहतोय आपण. यास पात्र हात शक्ती प्रदान केली. एका टप्प्याने चेंडू मात्र निघून जाणार नाही. क्षेत्ररक्षण केल्या जाईल. दोन धावा सहज कंप्लीट करतोय. या दोन धावांनी टीमची धावसंख्या पाहतोय 20. कमबॅक केलंय भावीन यांनी. उल्लेख केला होता जेव्हा चेंडू भावींच्या आता सोपवलं की हा गोलंदाज काहीतरी चमत्कार करेल. आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्या 2 आणि 1 बहुमूल्य विकेट सागर जो चांगली बॅटिंग करत होता. षटकार मारावा लागेल. तुम्हाला 50 पेक्षा जास्त धावा धावपलकावर बनवावा लागेल. यावेळेस मात्र निश्चित फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र स्ट्राईक मल्लारी यांच्याकडे रोटेट करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही चांगल्या बॉलरला मानसन्मान देऊन डबल सिंगल स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं राहील तर तुमचा धावफलक पुढे जाईल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 त्यानंतर काय सुरेख गोलंदाजी लाजवाब अप्रतिम. यास पात्र हा कडक आहे. एका टप्प्याने नाही तर दुसऱ्या टप्प्याने पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला ह्या चौकार.
काय डॉट विकेट डॉट दोन डॉट आणि चौकार फक्त तरी पण 6 धावा खर्च केले, 1 विकेट प्राप्त केलं. आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीमध्ये पाहतोय 24 ही सरासरी जर कायम राहिली तर 60 पर्यंत मजल मारू शकतोय. येणाऱ्या बॅटरमध्ये अजून चांगले बॅटर पाहतोय आपण. पहिल्याच सलामीचा बॅटर हॅरी यांनी मात्र या सामन्यात निराश केले, एक चांगला फटका मारला होता चौकार मारून मात्र दुसऱ्या चेंडूवर परत एक एक्स्ट्रा कव्हरकडे सॉफ्ट डिसमिसल. तिथून असं वाटलं होतं की थोडंसं बॅकफुटला जाईल पण सागर आला तिसऱ्या क्रमांकावर, का होईना. 3 बाउंड्री लगातार मारली टीमची, धावसंख्या पुढे नेण्यामध्ये मोलाचा वाटा उचलले. येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. आता मात्र पूर्ण दारोमदार असेल मी तर म्हणेन की खास मल्हार यांच्यावर, कारण की प्रवीण भोईर म्हणजेच पांड्या आउट ऑफ फॉर्ममध्ये आहे या स्पर्धेमध्ये, त्याची कमतरता जाणू देणार नाही याची भान ठेवून एक जबाबदारी घेऊन बॅटिंग करावी लागेल मल्हारी याला. गोलंदाज सज्ज होताना ओ चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. 2 क्षेत्ररक्षक येतात चेंडूला फील करतोय, एक वाईडीच लॉंग ऑफचा आणि फक्त आणि फक्त एक पहिल्या चेंडूवर येते मात्र निश्चित स्ट्राईक रोटेट. आणि मला वाटते की मल्हारी यांनी पहिल्या चेंडूचा सामना केला. बघा एवढा चांगला प्लेअर 12 बॉल खेळला नाही, फक्त 3 षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धावीने आपलं खातं उघडतोय. आता मात्र निश्चित काल मंगेश दादा आम्हाला सांगितले होते की पवार माझी बॅटिंगचा दणका उद्या बघा, कारण की मध्यरात्रीची 11 पर्यंत त्यांनी सराव केला होता फोकट लावून. इथं चंदूदादा म्हणाले होते की पवार उद्या मंगेशदा चांगली बॅटिंग करेल, पण आतापर्यंत तर केली नाही, पण या सामन्यात थोडंसं लयमध्ये वाढतोय. 2 ते 3 मोठे फटके मारावे लागेल मंगेश यांच्याकडून. गोलंदाज चांगली प्रभावशाली कामगिरी. हो स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, परत बॅटच्या पट्ट्यात घेत आला नाही. आता मात्र निश्चित पाहतोय की धीमी बॅटिंगचं प्रदर्शन, धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर फक्त आणि फक्त. इथं मात्र 25-30 षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये जेव्हा तुम्हाला 18 धावाचं योगदान मिळतात तेव्हा मात्र डबल सिंगल घेऊन आपण प्रति षटकामागे 8 धावाची जरी सरासरी वाढवली होती तरी धावपलक कुठंतरी चांगली झाली असती. पण यावर पात्र ड्राईव्ह केलं याडो बॅटनी, भावीन यांचं षटक खूप चांगलं ठरलं होतं, तिथं दबाव टाकल्या गेलं. एकदा पुन्हा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि अतिशय वेगात या 2 धावा कम्प्लीट. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते ती. आता मात्र पाहतोय आपण 27 हा निश्चित टॉप 4चा सामना असेल. भिवंडी मुरबाड ग्रामीण असोसिएशनमधले टॉप 4चा सामना असेल. जो संघ जिंकेल तो मात्र ठीक अंतिम दिवशी म्हणजे 2 तारीखला येईल. कुठला संघ येईल, यजमान येईल की पाहुणा येईल, काटे की टक्कर पाहायला मिळेल. एकीकडे पाहतो वाघाची वाडी वाघासारखे खेळाडू टीमकडे, दुसरीकडे मुरबाडचा दादा संघ. यावत पाहता फोर्सिंग फटका, फटका फटलाय परतीचा प्रवास 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 करताना हळूहळू आता मात्र जड पावलांनी मंगेशी खेळी संपुष्टात. विचार नाही करत नाही, फक्त क्रिकेट क्रिकेट क्रिकेटला देऊ का म्हटल्या जातोय. नो पॉलिटिक्स, कुठल्या धर्माचं वेट ते निर्माण करणारा खेळ नाहीये, म्हणून एवढा लोकप्रिय खेळ ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. पण इथं तर पडझड कायम आहे. आता मात्र क्रमांक साईनात येतोय, 5 रन केलेलं आहे अजून पांड्याला. मात्र थोडंसं अजून 30 षटक आहे, 2 षटक बाकी आहे म्हणून सुरक्षित ठेवलंय. आक्रमण करावं लागेल जास्तीत जास्त, तुम्हाला मल्हारी या बॅटरला संधी द्यावी लागेल. हा चेंडू मात्र पाहतोय की निश्चित रिप्ले पाहणं इंटरेस्ट येईल या चेंडूवर, ज्या प्रकारे सोडून दिला होता चेंडू. पण 10 क्रिकवाले ऑपरेटर आम्ही जेव्हा जेव्हा मागणी करतो तेव्हा मात्र दाखवत नाही आहे. सज्ज होताना गोलंदाज यावाज पाहता टर्न केले चेंडूला, पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे फंबलिंग पाहायला मिळते. एकदा पूर्ण मल्हारी खूप वेगात सुसाट निघालाय आणि या बघता बघता या 2 रन्स कम्प्लीट. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते 3 षटकाच्या समाप्ती नंतर पाहतोय. आता मात्र थोडीशी नाजूक स्थिती म्हणता येईल, कारण की धावपलकर धावत्या फक्त आणि फक्त इथं 29. शेवटच्या 12 चेंडूमध्ये धावल्या फक्त ते पाहतोय की 11 धावा आल्या. काय तिकट, काय अप्रतिम, काय उच्च कोटीची बॉलिंग पाहिली. पहिल्या षटकामध्ये 18 त्यानंतर मात्र भावींचं षटक दबाव टाकलं आणि त्यावर मात्र मोहर लावली या बॉलरनी. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे.
काम डीजीची धून अतिशय सुंदर पाहतोय आपण. ऐकला गोडवा पण आहे, कुठल्या प्रकारे आवाजामध्ये कट फिट तोड नाही आहे, अतिशय सुपर. पण इथं मात्र सुपर बॉलिंग पाहिली आपण शेवटच्या दोन षटकामध्ये, ज्या प्रकारे 12 चेंडू 11 धावा आणि इथून मात्र आक्रमण करावं लागेल. आता मात्र जबाबदारी घेऊन बॅटिंग आक्रमण करणं गरजेचं आहे. मल्हारी सारख्या डावखऱ्या बॅटरला तुम्हाला 60 पर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. पण वाघाची वाडी टीमचे बॉलरचं मी कौतुक करेन. विजया जर साजरा करायचं असेल तर 50 आतमध्ये रुकणं गरजेचं आहे. भावी कंपल्सरी कट करण्याचा प्रयत्न. मोठी कड खाली क्षेत्र, दोन क्षेत्र चेंडवाण्यासाठी धावणार. पंचाचा इशारा आलाय हा. सीमा पार खनखनी चौकार. ऐंशी धावाचा अक्षरचा पाऊस पडला होता. तो ती टीम मात्र संघर्ष करताना अजून टीमचा तारणहार खेळाडू मल्हारी भोईर खेळपट्टीवर आहे. तोपर्यंत 60 आकडा सहज पार केला जाईल. धावसंख्या 33. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय चांगले विकेट किपर बॅटर वाघाची वाडी टीमचे दिनेश पाटील. गोलंदाज सज्ज होताना दुरण त्या टोकाकडनं मारा करण्यासाठी पहिल्या चेंडूवर चौकार. आक्रमणाला सुरुवात. हा चेंडू मात्र दबाव साफ दिसतोय. निश्चित खूपच स्वेअर चेंडू होता. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत. भावीनचा हा वाईडचा चेंडू होता. 33 आठवण झाली. 3-3 म्हणजे अजून एक 3. 34 धावसंख्या. जेव्हा 33-3-3 असं आकडा येतोय क्रिस गेलची आठवण. यावाज पात्र हा सुरेख आहे, अप्रतिम आहे, सुरक्षित आहे. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. पहिल्या सामन्यात जेव्हाच हॅरीनी आक्रमण केलं त्याच्या बॅटिंगचा आनंद घेत होता. जेव्हा त्याला संधी मिळाली मग त्यांनी पण हात खोलले. आता मात्र जबाबदारी घेऊन पहिल्या 3 षटकामध्ये स्थिती नाजूक होती म्हणून आता मात्र आक्रमणाला सुरुवात. भावींच्या विरोधात हा फटका चांगला आहे, रोखू शकणार नाही. 2 षटकात भेदून चेंडू सीमा पार मिडविकेट लाईन बाउंड्रीच्या बाहेर. धन्यवाद. 2 म्हणजे 1 शेर तर दुसरा 1/4 शेर. म्हणतात ना एका जंगलात जेव्हा 2 शेर आमने-सामने होतात तर खूप मोठं महायुद्ध पाहतोय. पण इथं ऑलरेडी वाघाची वाडीची 11 शेर आणि या धानिवली गावाचा 1/1/4 शेर. खूप चांगली दमदार तुफानी कडक बॅटिंग करताना. धावसंख्या 44. हा चेंडू परत बघा. दबाव साफ दिसतोय. आता मात्र मागडं षटक. जिथं मात्र भाविक यांनी दुसऱ्या बॅटरला बांधून ठेवलं तिथं मात्र हा धानुली गावाचा 1/4 शेर मी आहे आपल्या टीमसाठी 60 पलीकडे नेऊन ठेवील हीच गोष्ट त्याच्या मनात आहे. धमाकेदार तुफानी उत्कृष्ट बेमिसाल बॅटिंग करताना. अजून एक हा ड्राईव्ह पाहतोय. ऑफ ड्राईव्ह दुसऱ्या धावीची मागणी करेल का? विकेटला महत्व नाही आहे आणि हो हे सांगतोय. निश्चित पाहतोय की पंचाचे बोट आकाशाकडे. स्ट्राईक त्याला ठेवू नये. बॅटर बाजवतोय तो साई धावचीच्या स्वरूपात. प्रवीण भोईर येतोय खेळपट्टीवर. पाहतोय आपण
यावर पात्र क्लास फटकाय, क्लास फटकाय, येईल हा चौकार अजून. आणि आता मात्र या षटकामध्ये धावाची लयलूट, याला म्हणतात एका षटकामध्ये खूप मोठी धावा घेणं. अतिशय क्लास टेलिकास्ट पाहतोय आपण, ऑपरेटिंग खूप सुपर आहे. आमचे कॅमेरामॅन काशीनाथजी खूप आनंदित असेल, काशीनाथ, दीपेश, सौरभ, विजय. महागडा षटक 50 साकडा पार केले, टाळ्याचा आवाज. याच पाता कट इनफील्डच्या वरतून 3 क्षेत्रक्षक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार. आउटफील्ड खूप चांगली आहे, सीमा पार, काय अप्रतिम उच्च कोटीचे षटक ठरलंय धानिवली टीम साठी. आपलं आपण आता मात्र झपाट्यापुढे 54 आकडा पार केला या षटकामध्ये. 3 षटकामध्ये खूप नाजूक स्थिती, पण या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या आमचे निश्चित टीव्ही ऑपरेटर गुणलेखक आम्हाला सांगतील. 25 म्हणजे जिथं 3 षटकामध्ये 25 साठी झगडत होते तिथं म्हणता 6 चेंडूमध्ये पूर्ण केले. हे पाहू शकता 159 चौकार आणि 109 सिक्सर, क्या बात आहे. 22 महागडे षटक, 2 षटक पाहतोय आपण, 31 धावा. तर आमचे पत्रकार मोहन माळी साहेब यांच्याकडून कोणी जर षटकार मारला तर त्यासाठी 200 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. तसेच पाहतोय की आपण हिरामण राणे साहेब यांनी सुद्धा खास मल्लारीसाठी जर षटकार मारला तर आपण 200 रुपये बक्षीस देणार आहेत. अंतिम षटक ज्ञानेश्वर खूप मोठं ऑलराऊंडर आहे, झकास कामगिरी केली त्या टीमच्या अगेन्स्ट. असं वाटलं होतं की संघ पराभूत होतो का, पण ज्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं, ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणून तर नाव सोपं नाही आहे, 11 वाघ मैदानाच्या आतमध्ये आहे, पण 1.25 शेर तो म्हणजे नॉर्थ स्ट्राईकला पाहतोय. हा पांड्या धानिवली गावाचा पहिला चेंडू, लाईन कुठे चेक करतील पंच आमच्याकडे वळताना, दुनिया समांतरीक्षित करताना पाहतोय. व्हाईटचा इशारा होतोय, अतिरिक्त धावाने या षटकाची सुरुवात. टीमची धावसंख्या 55, पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 80 धावाचा अक्षरशः पाऊस पडला होता. कुठंतरी 25 धावा या इनिंगमध्ये कमी आहे, याचं कारण की वाघाची वाडीचे बॉलर जबरदस्त कामगिरी केली होती. पहिला षटक जर आपण बाजूला ठेवला, 2 षटकामध्ये पूर्ण दबाव टाकला, पण चौथ्या षटकामध्ये पलटवार, पलटवार कशाला म्हणतात हे दाखवलंय. मल्लारी भोईरसारखा उच्च कोटीचा हा टॉप 5 येणारा मुरबाड तालुक्यातला डावखुरा बॅटर, पण यावेळेस मात्र परत एकदा फ्लॉप शो कायम आहे, फ्लॉप शो कायम आहे. जसा आला तसाच प्रतीचा प्रवास करताना. आता मात्र निश्चित स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, काही चेंडूचा खेळ बाकी आहे, पण कौतुक करावं लागेल. वाईट टाकून सुद्धा केलंय, गिरीश खेळपट्टीवर होते. पहिल्या वेळेच्या स्पर्धेमध्ये बॅटिंग करण्यासाठी संधी मिळाली, निश्चित गिरीशवर मोठी जबाबदारी असेल, कारण की येणाऱ्या इथून मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि 5 चेंडूमध्ये तुम्हाला 15 धावीची जर मजर मारली तर 70 आकडा तुम्ही पार करू शकता. नंतर मात्र वाघाची वाडीच्या बॅटरचे कठीण अग्निपरीक्षा तुम्ही घेऊ शकता. खास वेगवान गोलंदाज पाहतोय आपण, पांड्या म्हणजेच प्रवीण भोईर आणि खास सागर. त्यानंतर पाहतोय की आपण मल्लारी भोईरचं तो षटक. सोहन पदक पाहतोय आपण निश्चित, आणि हे योगायोग असतात. गती परिवर्तन ओळखलंय, टर्न केले पाहतोय आपण, आणि मिडविकेट क्षेत्राकडे पाहतोय. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. मला माहिती आहे की आता मात्र 4 चेंडूचा सामना स्वतः मल्लारी करणार, आणि या धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 56. आणि जिथं सर एक गोष्ट सांगू इच्छितो, पाळीव प्राणी कुठलाही असो तो आपल्या मालकाचा उपकार कधीच विसरत नाही. आयुष्यामध्ये भावाभावामध्ये वेरी असतात, पण प्राणीमध्ये खूप गुण जास्त असतात. धावसंख्या 56. आमचे गुरुवर्य सर अशोकजी राणे सर पाहतोय की आज सुट्टीचा दिवस आहे, फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण. एक आदर्श व्यक्तिमत्व,
यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे. अंतिम षटक सुरेख हाताळतोय, छेल सुपर कम्प्लीट. आता मात्र परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. हा बॉलिंग भेदक मारा ज्ञानेश्वर. अंतिम षटक कसा असावा ज्ञानेश्वर सांगतो की असा असावा. दोन धावा आणि दोन विकेट प्राप्त करतोय तो पण स्लॉग ओव्हर हाणवीच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करताना. नवीन बॅटर पाहतोय आपण गौरव, टीमचा कॅप्टन. दोन मोठे फटके मारेल काय संघनायक गौरव येतोय. यास पाहता फोर्सिंग फटका आणि असं वाटतं की विकेट हॅट्रिक नाहीये नाहीये. अजून एक कंजूस बॉलर पाहतोय आपण. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53 होती, 60 पेक्षा जास्त जाईल. आता मात्र 60 आतमध्ये रोखलं ज्ञानेश्वर यांचा हा षटक. 3 विकेट 2 धावा खर्च लाजवाब, एक अतिरिक्त म्हणजे एक बॅटने एकच धाव. हा चेंडू मात्र पाहतोय की दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र पाहतोय आपण निश्चित ची बॅटिंग मल्लारी भोईरनी केली, त्यावर मात्र निराश केलंय. आणि यावेळेस पाहता काय घडले पाहिजे, अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र पूर्ण करताना बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. आणि याचबरोबर पाहतोय की धावसंख्या पाहतोय धावपलकावर 57 आणि 58 धावाचं आव्हान. हे आव्हान अजून चांगलं आहे कारण की पाहतोय चांगलं आव्हान म्हणता येईल. ज्या प्रकारे आपण बॉलिंग अटॅक पाहतोय अडचित रोखू शकतात, होम ग्राउंडवर चांगली बॉलिंग अटॅक करावी लागेल. पहिलं षटक खूप चांगलं टाकावं लागेल, दबाव टाकावं लागेल वाघाची वाडी टीमवर. जर वाघाची वाडी या टीमला सामना जिंकायचा असेल तर पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे. तर निश्चित इनिंग समाप्ती होते. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा करूया परिवर्तन. पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तर या दुसऱ्या इनिंगमध्ये प्रत्येक चेंडूवर कशा प्रकारे फटकी लागल, विश्लेषण कसं करता येईल, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून या दुसऱ्या इनिंगसाठी मायक्रोफोनमध्ये आमच्या सोबत जॉईन होतील निश्चित. नो डाऊट कल्याण टिटूवाला विभागातला एक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ टिटूवाला आमचे सुपर मित्र मनोज कारवे सर. कारण की हे सूचनाचं आम्हाला पालन करावं लागते. निश्चित दानवली गावाचे पत्रकार आहेत, पत्रकार बंधू आहेत आमचे. निश्चित प्रत्येक गोष्टी आपल्या लेखनीद्वारे पेपरच्या माध्यम छापणारे असे आमचे लाडके मोहन माळी दादांचं आगमन झालेलं आहे. आणि मोहन माळी साहेब, मी आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो की दादा आपण या व्यासपीठावर, ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाची आहे आणि आपल्या गावाची अभिमान वाढवणारी स्पर्धा आहे. या साहेब आपलं मनपूर्वकचं हार्दिक स्वागत आहे.
येस धन्यवाद आमचे गुरुतुल्य समालोचक पॉवरफुल समालोचक सुनीलजी पवार साहेबांचा आपण आवाज ऐकला आणि ते मैदानामध्ये आवाज होणारच एका बाजूला यजमान दुसऱ्या बाजूला पाहुणे अशी रंगत रडत असताना आमचे सन्माननीय पत्रकार बंधू सुद्धा आलेले आहेत ज्यांची सुंदर लेखणी चालत असते. पत्रकार म्हणजे सुद्धा एक बुलंद आवाज जे कोणाला जुमानत नसतात बेधडकपणे लिहित असतात मग ते आंदोलन असो कुठली तक्रार असो कुठला फाईट असो संघर्ष असो मोर्चा असो त्यांची लेखणी चालतच असते. तर चला मैदानामध्ये बॅट कोणाची चालेल चेंडू कोणाचा चालेल ते बघायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे आपला प्रवीण आणि सलामीची जोडी नेहमीप्रमाणेच ज्ञानेश्वरच्या सोबतीला कमलाकर. धावांचा पाठलाग सुरू झालाय. धावसंख्या उभी झाली ती म्हणजे 57 आणि 58 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये. बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावरती पाडू नये चरे शब्दांमुळे मंगल शब्दांमुळे दंगल शब्दांचे जंगल जागृत राहव जिभेवरी ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नासू नये येस हा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नाश झाला नाही. विना चपळाने 2 धाव पूर्ण केल्या. धावसंख्या इथे पुढे जात असताना सुरू झाले धावफलक तो म्हणजे 2 धावा वाघाची वाडी. खूप छान पद्धतीने अभ्यासपूर्ण बॉलिंग केली जणू काय आणि थांबवलं 60 खालीच थांबवलं धानवलीच्या या फलंदाजांना. आणि बघा हा दबाव आहे प्रवीण पांडेवरचा पांड्या प्रवीण भोईरचा पंचानी संगीत लाईटचं बीमर डिलिव्हरी. दबाव घेऊ नका तुम्ही यजमान आहे तुमच्या पाठीशी पूर्ण गाव आहे या ठिकाणी परंतु सुंदर झुंज देतो या ठिकाणी वाघाची वाडी. जसं 1-0 तुम्ही पिछाडीवरती आहेत आधीच्या सामन्यामध्ये मागच्या काळामध्ये ते तुम्हाला भरून काढायचे त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल परंतु चांगला फटका पाहतोय आपण. मल्हारी स्ट्रॉंग हँड आहेत त्या ठिकाणी वाईड इज लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिझनकडे मल्हारीला ती जागात दिलंय ते क्षेत्र ज्या ठिकाणी तो झेल सोडत नाही चेंडू सोडत नाही आणि बॅटिंगमधून काही क्लासिकल फटके दाखवले मल्हारीने पाहण्याजोगे होते. काय ते स्क्वेअर कट होते स्टीअर जबरदस्त लेदर क्रिकेट स्टाईलचे ते फटके होते जणू काय मल्हारी लेदर क्रिकेटचे धडे गिरवतो की काय. सन्माननीय आमचे शिक्षक वर्ण गुरुनाथजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं या आदर्श शिक्षक आणि या तुमच्यासाठी बघा आदर्श चौकार. पूर्णाजी भुईर येत असताना यावेळेला चांगला फटका जागा पडली आणि भिरकावून दिलं सन्माननीय सौ प्रजक्ता मोहन भावार्थे स्टँडला ही सलामी षटकार. विजयाचा शंखनाद फुंकणारा हा आवाज होतोय षटकाने. थँक्यू ज्ञानेश्वर मधून 2 चेंडूंमध्ये चौकार आणि षटकार आणि आमच्यामध्ये उपस्थित सन्माननीय अशोकजी राणेंच्या सोबतीला जोडले गेले. अजून एक शिक्षक आमचे गुरु शिक्षक हा शब्द इंग्रजी भाषेतील टीचर नावाचा आणि टीचर म्हणजे शिक्षक असं म्हटलं जातं. जी व्यक्ती शिकवण्याची काम करणारी असते व्यक्ती जी शिकण्या आणि शिकवणी प्रक्रिया कौशल्याने सुलभ करते असे शिक्षक आपल्यामध्ये आज उपस्थित. आदर्श गावाला लाभलेल्या शिक्षकाने हा आदर्श फटका स्विच हिटचा नजारा पेश केलाय. व्हॉट अ बॅटिंग व्हॉट अ स्टार्ट दिस इज फॅन्टॅस्टिक क्लायमॅक्स ऑन द ग्राउंड. अजून एक चौकार. वेगाने खूप वेगाने पुढे गेली ती म्हणजे रिक्वायरमेंटपेक्षाही ओव्हरटेक करून पुढे गेली. 18 धावसंख्या एकही गडी बाद नाही
कमलाकरच्या बॅटमधून 3 धावा, ज्ञानेश्वरच्या बॅटमधून 14 धावांचं योगदान पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये. ज्यांच्या समोर लक्ष 58 धावांचं जणू काय, सॉरी माफ करा, सुरुवात इतकी छान केली आहे आणि असं म्हणायचं वाटतं की वेल बिगिन इज द हाफ डन. सुरुवात इतकी छान असेल तर नक्कीच अर्ध यश तुम्ही प्राप्त केलं जणू काय. उपस्थित नक्की आमचे सर्व मान्यवर, आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत आणि आमचे सभोवताले असे सर्व प्रेक्षक आणि ऑनलाईन 10 क्रिक लाईव्हशी जोडलेले प्रेक्षक सर्वांचं या तिसऱ्या दिवसात सुद्धा आपण सुंदर आम्हाला साथ दिली त्याबद्दल आम्ही तुमचं भरपूर आभार व्यक्त करतोय. अशीच साथ पुढचे 3 दिवस सुद्धा मिळावी अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय. हलक्या त्याने फक्त स्टिअर करायचा प्रयत्न बॅकफुटला केला होता आणि फ्लाइंग स्लिप थोडस फंबल होतोय. कवरिंग केलं त्या ठिकाणी मंगेश नाही तर भालचंद्र आहेत आमचे. भालचंद्र भोईर चांगली स्कोरिंगची भूमिका ज्यांनी निभावली त्यांनी तिकडे कवरिंग केली. एकही धाव नाहीये. गोलंदाज मल्हारी समोरून येतोय. चेंडू अपेस पाहतच राहिलाय फलंदाज आणि पंचांनी सुद्धा पाहिलं, हेरलं, इम्पॅक्ट चेक केलं आणि सांगितलं इट्स अ वाईट डिलिव्हरी. दबाव घेत आहेत, दबावाला जुगारून कामगिरी केली पाहिजे. स्वप्न तुमचं या ठिकाणी नक्कीच उद्ध्वस्त होऊ शकतं जर तुम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्या. चांगल्या गोष्टी कराव्या लागतील. स्वप्न मोठी बघा आणि हा मोठा फटका येतोय. बॅकफुटला जाऊन अपिश खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर झोनकडे वेगाने शतचक गेला. एकाच ॲक्शनमध्ये फेकी केली. गिरीश त्या ठिकाणी आहे परंतु फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने 2 धाव पूर्ण करतोय. हरण्याच्या वेगाने हरण्या येणार आहे असं कळलेलं आहे. फुलोरे साहेबांचं हरण्या येणार आहे या क्रीडानगरीवर. पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न. झेल माय गॉड वामनजी वोईर, ओ माय गॉड वामनजी क्या बात आहे, तालिया बनती आहे. झेल टिपलाय 6 फूट उंच आणि 6 फूट पुढे उडी मारली आमच्या जावानी आणि 12 फूटचा झेल टिपला. क्या बात आहे, ग्रेट कॅच ऑफ द टुर्नामेंट यावेळेला सुद्धा. परंतु आता वामन यांच्याच बाजूने काढलाय हा चेंडू. फॅन्टॅस्टिक ऑफ ड्राईव्ह विराट कोहली स्टाईलचा 4 धावा. कारण आता बघा सामना जवळ खेचतात, आणतायत हे वाघ आहेत. आधीच उल्लेख केला सकाळपासून म्हणतो की वाघाची वाडी नव्हे, हे वाघ आहेत, हे पिसाळलेले वाघ आहेत, जखमी वाघ आहेत असं म्हणायला हरकत नाही. परंतु तुम्ही सुद्धा त्या जखमीवरती मूठ चोळायचं आहे. तुम्ही सामना सोडू नका, प्रयत्न करा. विकेटचं पतन झालं पाहिजे, एक गडी बाद झाला. परंतु आत्तापर्यंत सामन्याचे सूत्र ते हातात घेतले आहेत. फलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. भावीने लक्ष वेधून घेतले. जशी बॉलिंग तशी त्याची बॅटिंग इथे पूर्णपणे मॅग्निफिसंट होत असताना आत्ता मात्र हा कलात्मक टर्न केलेला अँगल प्राप्त करणारा मल्हारीचा चेंडू. मल्हारी चेंज ऑफ पेस छान करतो, पदलाली तर मस्त आहे, रिलीज छान करतो आणि जेव्हा तो अँगल करतो चेंडूला त्याचं फिंगर रोल करत असताना दुसरा सुद्धा टाकतो रॉंग वन, त्यामध्ये तो फसवा चेंडू असतो. बघा हा सुद्धा दुसरा होता एक प्रकारे लेग ब्रेकर. ऑपस्टिकच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू वळला आणि लेफ्ट हँड बॅट्समनला आणि राईट हँड बॅट्समनला तो वेगवेगळे चेंडू टाकत असतो. पुन्हा येत असताना राऊंड द विकेट. आत्ता सुद्धा पाहिलं की स्थान चेंज करतोय, फलंदाजाला थांबवलं, खेळवलं आणि डॉट काढतोय. ह्या ठिकाणी आपण पाहिलं पहिला डॉट, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर डबल, विकेट 4 आणि लेग 22 असा डॉट. लांबलचक षटक आहे परंतु धावसंख्या इथे स्थिर आहे 26 वर. एक गडी बाद झाला, धावसंख्या 26, 2 षटकांची समाप्ती. प्रेक्षको टार्गेट आहे 58 धावांचं जिंकण्यासाठी वाघाच्या वाडीच्या समोर. म्हणजे आता येणारे चेंडू आहेत ते 18 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 32 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये. इंजर्ड झाले आमचे आणि लगेच बघा आमच्या फिजिओथेरपीला भेटून गेले, पुन्हा फिट. एकदा टाळ्या वाजवा साहेबांसाठी,
याला म्हणतात स्पिरिट. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या आदर्श चषकासाठी मी खेळलंच पाहिजे, हे त्यांचं स्पिरिट. आणि पॅकर सुद्धा उपलब्ध आहेत, जे मगाशी सुद्धा आले होते. सीपी फोटोग्राफरचे मालक सन्मान्य चेतनजी बिराडे साहेब हे सुद्धा आहेत, जे पाहत आहेत आपल्या पुरांचा खेळ. आणि नक्कीच त्यांच्या खेळाडूंनी ते मन जिंकलेत. सामना जिंको हरो, परंतु मन जिंकलेत. शेवटचा सामनापर्यंत पोहोचणं ही साधी गोष्ट नाही आदर्श चषकामध्ये. ते सुद्धा यजमान संघाविरुद्ध दोन हात करतायत मैदानामध्ये. तर तिसऱ्या षटकासाठी सागर सज्ज झालाय. 26 धावा आहेत, 1 गडी बाद, 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. समोर फलंदाज भाविन. हो, चकमा देण्याचा प्रयत्न, चेंडू पेस होतं, फ्लाय झालं होतं, फक्त चेंडूला टॅप करायचा प्रयत्न, चेंडूला वळवलं. इम्प्रोवाइझिंग स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये. बॅकवर्ड स्कुलेग रिझनकडे वेगाने क्षेत्रशत सुद्धा आला आणि एका धावेने इथे समाधान मानलं भाविने. आपण रिप्ले बघू शकता. हो, हेल्मेटला लागला असता, हेल्मेट नाहीये पण तो लागला असता. स्लोअर बाउन्सर होता, टर्न केला होता सागरने. अशा प्रकारचं तुमचे व्हेरिएशन जर असेल तर तुम्ही नक्कीच फलंदाजांना आता थांबवू शकता. हीच ती वेळ आहे. स्वप्न तुम्ही मैदानामध्ये घेऊन उतरला तर तुम्हालाच पूर्ण करायचं आहे. आम्ही कोणीच तुम्हाला सपोर्ट करणार नाही आहेत. तुम्हीच तिथे कार्य करायचं आहे तुमच्या स्वप्नासाठी. स्वप्नाचा पाठलाग करावा लागेल. स्वप्न पाहणं ही काय वाईट गोष्ट नव्हे, परंतु ती स्वप्न तुम्ही सत्यात उतरवण्यासाठी परिश्रम न करणं ही वाईट गोष्ट आहे. तुम्ही ते परिश्रम तिथे केले पाहिजेत. परिश्रम करता करता तुम्हाला नशिबाची साथ सुद्धा लाभेल. त्यासाठी मेहनत करा आणि या सामन्याला जिंकून दाखवा. दोन्ही संघांना शुभेच्छा. आमच्या 2.1 षटक झाली, धावसंख्या 27, अजून 31 धावांची गरज 17 चेंडूंमध्ये. ओ ओ माय गॉड, ओ माय गॉड, अक्षरशः चेंडू घुसला असं म्हणू शकतो. आणि फलंदाज रुसला आहे, परंतु पंच सुद्धा शांत आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. नंदूजी राणे मामा सांगताय, चंदूजी राणे, की ह्या चेंडूला नवीन नियमानुसार कॉइन बॉक्स डिलिव्हरी म्हणतात. क्या बात आहे, जणू काय तिथे कॉइन ठेवावा आणि त्या कॉइन वरती टप्पापर्यंत चेंडू अक्षरशः घुसावा. जसं कॉईन आपण स्पिन करतो, जबरदस्त डिलिव्हरी. आणि धन्यवाद चंदूजी की तुम्ही कॉमेंट्री आमची सुधारताय या ठिकाणी. धन्यवाद, थँक्यू सो मच. ओ, सुप्ला मारण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. अरे सचिन उदयणार आहे स्वर्गे. सुप्लाचा प्रयत्न केला, पण तू पाहिलं की फलंदाज सुप्लाच्या तयारीमध्ये आहे. त्याला पुढे अजून चेंडू चॅनलला टाकलं, बॉडी लाईनला. याला म्हणतात चतुर बिरबल, चाणक्य आहे. सुनील पवार म्हणाले की सागर हा चाणक्य आहे. त्यांनी दाखवून दिलं मैदानामध्ये. 3 चेंडू झाले, 27 धावसंख्या स्थिर आहे. 2.3 षटक झाली, म्हणजे अर्धी षटक समाप्त झाली, अर्धी इनिंग पण, अर्धी टुर्नामेंट समाप्त झाली आहे असं मला हरकत नाही. परंतु हा सामना समाप्त नाही झाला. मै अभी जिंदा हूं, ठोक दिया षटकार. काय भयानक खेळतोय, विस्फोटक फलंदाज. बरोबर हाफ वॉली घेतलं, लॉफ्ट केलं अक्षरशः काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, मल्हारीच्या डोक्यावरून. सनसनाटी निर्माण करणारा षटकार फेकून आवाज करतोय की मी मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही वाघाच्या वाडीला हरू शकणार नाही. तुम्ही जोपर्यंत मी मैदानामध्ये आहे तोपर्यंत मी तंबू काढून उभा राहीन आणि माझ्या संघासाठी खेळेन, आमच्या चेतन साहेबांसाठी खेळेन, जे आलेले आहेत चेतनजी बिराडे सर. षटकाने धावसंख्या 33. आता सुद्धा चाबुक शॉट, वाव, हॅमर्ड केला व्ही शेप मध्ये, परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट शॉट, परफेक्ट फोर रन्स, वाव, ग्रेट. वीस धावांची गरज, वाव, व्हॉट अ मॅच. सामना होता कुठे, सामना आला कुठे, त्याचं कारण की आपण आधीच धावा कमी केल्या आणि अशा प्रकारचे तुम्ही स्लॉटमध्ये चेंडू टाकले. तुम्ही बचावात्मक चेंडू का टाकता, तुम्ही चॅनलमध्ये टाकले पाहिजे. स्टंप टू स्टंप बॉलिंग जर झाली तर कदाचित तुम्हाला विकेटची प्राप्ती होऊ शकेल, परंतु ज्ञानेश्वर इतका तळपलाय की त्याला जणू काय चेंडू फुटबॉल दिसू लागलाय. परफेक्ट हिट करतोय, परफेक्ट हिटिंग पर्सन, हिट मॅन आहे तो. आता मात्र कातीत पकडलं, खिंडीत पकडलं, ही डिलिव्हरी पाहिजे, स्टंप टू स्टंप, लेग बिफोर विकेट, प्लस
रचना आणि प्रत्येक व्यक्तीबद्दल त्यामध्ये शब्दांचा नक्कीच पाहतो आपण की एक शब्दसाठा त्या लेखकाने निर्माण केलाय त्या कवितेमध्ये त्या गाण्यामध्ये. आमचे सन्माननीय आदर्श ग्रामसेवकांचा सुद्धा सुंदर नामोल्लेख केलाय, तसेच आमचे ज्ञानेश्वरजी भोईर ग्रामसेवक माफ करा आणि अभिमानजी भोईर, तसेच श्यामजी भोईर माजी उपसरपंच, वामनजी भोईर अशी अधिक नावं आणि मैदानामध्ये रोमांचकारी स्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलाय. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 37, आता येणारे चेंडू 12 आणि 21 धावांची गरज. स्वप्न तुम्ही पाहिलंय, तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. स्वप्न नवसाने पूर्ण होणार नाहीयेत, स्वप्न तुमचे नशिबाने सुद्धा पूर्ण होणार नाहीयेत. तुम्ही तुमचे स्वतःचे नशीब निर्माण करायचे आहेत, कारण नशीब हे ढगातून पडत नसतं किंवा जमिनीतून उगवत नसतं, तर मनुष्य प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतः निर्माण करत असतो. माझ्या नशिबात जे काय असेल त्यानुसार माझं आयुष्य घडेल ही समज सांप खोटीची आहे, खोटी आहे. तुम्ही जे कराल त्याप्रमाणे तुमचं नशीब घडलं पाहिजे, हीच गोष्ट खरी आहे. आता जे तुम्ही कराल त्यानुसारच तुम्हाला तुमचा यश संपादन करता येणार आहे. जे घडेल ते बघायचं आपल्याला. मल्हारी सज्ज झालाय 4th षटकासाठी. लॉफ्टेड ऑफ द फॅन्टॅस्टिक युज युज वाव क्लासिकल सिक्सर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. व्हॉट अ स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक सिक्सर. आम्ही सुद्धा वाघाची वाडी स्वप्न घेऊन आलेला आहोत. म्हणतात ना की सपने बडे बडे देखो यार, सिर्फ आसमान के क्यों देखते हो, चांद के देखो, चांद भी नहीं मिला तो क्या, आसमान तो मिल जाएगा. म्हणून मोठे स्वप्ने बघा आणि मोठे स्वप्न तुम्ही पाहत असताना असं कार्य करा, मोठं कार्य करा. चेंडू अपेस पुन्हा एकदा मस्तपैकी फटका लगावतोय मिडऑफच्या डोक्यावरून. पाहिलं की मिडऑफ नाहीये त्या ठिकाणी. गिरीश कवरिंग करेपर्यंत वाईडीस लॉंग अप्लाईपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. पण तो जो क्लासिकल सिक्सर मारलेला, हाफ वॉली दिली आणि परफेक्ट हिटेड, विराट कोहली स्टाईलचा तो सिक्सर लगाला होता गणपतसेठ गायकवाडच्या फ्लेगच्या वरून. षटकार, धावसंख्या 44, 44 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मल्हारीचा हा चेंडू फेकून दिलाय. ओ माय गॉड, इट्स अ ब्लास्ट, यूज मायटी बिगी. काय स्टाईल आहे ते फलंदाजाची पाहू शकता. रिप्ले बघा, रिप्ले बाल्या मामांच्या बॅनरच्या वरून दूर गगन की छाव मे. धावसंख्या पोहोचली 50, अर्धशतक. जर सामना जिंकून दाखवला तर सन्माननीय चेतनजी बिराडे आणि दिगंबरजी दिघे, दसऱ्याची दिघे साहेबांकडून 1001 कॅश प्राईज आणि रात्रीच्या जेवणाची सोय सुद्धा. क्या बात आहे, 2 गडीपास 50 धावा इथे निर्माण केलेत. असं वाटलं नव्हतं की आदर्श दिलन धानिव संघाला इतका संघर्ष करण्यास भाग पाडेल हा वाघाची वाडी संघ. दमदार संघ, शानदार संघ. अक्षरशः आमचे माजी आमदार सुद्धा येऊन गेले, परंतु हे दमदार खेळाडू आपण पाहतोय, दमछक दाखवत आहेत आपल्या मैदानामध्ये. आदर्श इलेव्हनचे पाहू शकता बऱ्याच जणांचे कमरेवरती हात, कोणी अक्षरशः मिठी घातली आहे, हात बांधून घेतलेत आणि मल्हारती अटॅक केलेला या ठिकाणी. अटॅकिंग मुवमेंटमध्ये काउंटर अटॅक, एका बाजूला विकी दुसऱ्या बाजूला भावीन. क्या बात आहे, मला सुमितजी राणे साथ देत आहेत. धावसंख्या या ठिकाणी 50, 2 गडी बाद. 8 धावा दूर आहे झेलची दाट शक्यता. ओ माय गॉड, मॅच मॅट्रिक्स, मॅच मॅट्रिक्स. फलंदाज बाद, कॅच आउट. संकल्प करतो असतो, नवीन वर्ष आलं की 31 आपण साजरी करतो, रात्री 12 संकल्प करतो, फटाक्यांचा कडकड करतो आणि नवीन वर्षासाठी आपण काहीतरी संकल्प करत असतो. तो तुमच्या आता मनामध्ये पाहिजे. विश्वाजी नांगरे साहेबांचं वाक्य आहे, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज मी संघर्षाचं मैदान सोडणार नाही असा संकल्प करून पेटून उठा मैदानामध्ये. साखर झोप घेऊ नका आणि तुम्हाला आता करून दाखवायचं आहे. अंधार पसरलाय, 50 धावसंख्या, 3 गडी बाद. आता चेंडू शिल्लक आहेत आपण पाहू शकतो, 8 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन, व्हॉट अ मॅच. प्रेक्षक सामना आवडतोय का, टाळ्या असू द्या, कोणी पण जिंक कोणी हारो, हा विजय क्रिकेटचा आहे, हा विजय धानिवलीच्या या आदर्श क्रिकेटचा आहे, हा विजय आदर्श चषकाचा आहे.
ओ माय गॉड, सुंदर, अति सुंदर टर्निंग डिलिव्हरी, इनस्विंग डिलिव्हरी. मलारे करू शकतो, क्षमता आहे, आणि त्याला सुद्धा माहिती आहे की ही संधी आहे. आपण 1-0 ह्या संघाच्या विरुद्ध आधीच एक मात घेतलेली आहे. आता आपल्याला ह्यात वचपा काढायचा आहे, बदला घ्यायचा आहे, आणि बदलाची भूमिका ही मैदानातच असावी. बाहेर तुम्ही सुंदर मित्र आहात, चांगली कामगिरी करावी लागेल. हा चेंडू आता सुमितजी खूप निर्णायक असणार आहे. हा जर डॉट काढला तर मजा येईल, मग 8 धावा राहतील. ओ यस, दॅट्स इट, इट्स द मॅच, ग्रेट मॅच. टाळा होऊन जाते सामन्यासाठी. 6 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज. जबरदस्त मुकाबला. धानिवली वाघाची वाडी. म्हणतात ना की तुमचे विचार, तुमची सोच, तुम्हारी सोच अच्छी होनी चाहिए असं म्हटलं जातं. तुम्हारी यही सोच तुमको आगे लेके जाती है. तुम्हारी हार और तुम्हारी जीत आपके सोच पर निर्भर करती है. मान लो तो हार होगी, नहीं तो ठान लो तो जीत भी होगी. ठानना पड़ेगा. राह कठिन हो जितनी, संकल्प मजबूत हो मेरा, नजर कमजोर हो जाए, नजरिया मजबूत हो मेरा. और तुम्हारे नजरिया बन जाएगा तुम्हारे जीत का जरिया. बघायचंय कोणाचा नजरिया कसा आहे, बॉलर कसं परफॉर्मन्स करेल, आणि बॅटर कशा प्रकारे हिटिंग करणार आहे. दोघांच्या मनात खूप काय चाललं असेल, दडपण आहे, परंतु दडपणाला झुगारून जो चांगलं कार्य करेल तोच संघ इथे बाजी मारेल. एका बाजूला वाघाची वाडी, दुसऱ्या बाजूला आदर्श क्रिकेट क्लब धानिवली. बिग फाईट मॅच ऑन द ग्राउंड. शेवटचं षटक जे हाताळेल गोलंदाज मंगेश भोईर. चेतनजी बिराडेंकडून आणि तसेच दिघे साहेबांकडून बक्षीस आहे 1001 चं. जर सामना जिंकून दिला तर, परंतु आमच्या धानिवलीकरांनी काही लावलं नाही, त्यानं कारण त्यांनी मान ठेवलाय. यजमान आहोत आपण, उगाचा जास्त काय इथे आपण करणार नाही हे दाखवलं. यालाच म्हणतात आदर्श क्रिकेट क्लब, की आपली मुलं खेळतात हरकत नाही, आपण पाहुण्यांना संधी देऊया. पाहुणे जिंकले तरी आनंद, नो प्रॉब्लेम. आपला संघ जिंकला तरी सुद्धा अत्यानंद. हा मनाचा मोठेपणा आहे. ओ ओ ओ वा 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 वा, फलंदाज बाद. सेलिब्रेशन बघा, चेंडू आउटस्विंग होता, बाहेर निघाला टप्पा पडल्यानंतर, गुड लेंथ वरती होता, बरोबर चकमा दिला, चकवलं, बीट केलं, सरप्राइझिंग डिलिव्हरी. मंगेश भोरनी अशा उंचावलेल्या आहेत आपल्या धानिवली संघाच्या, म्हणायला हरकत नाहीये. एक चेंडू डॉट काढला, विकेटचं पतन झालं, म्हणजे आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येणार आहे जो सेट बॅट्समन नाहीये. अटॅक अजून करा, अजून अटॅकिंग मारा करा, तुम्ही सामन्यामध्ये येऊ शकता. परंतु सामना कुठे फिरला नाही प्रेक्षक हो, वाघाची वाडी आहे, विसरून जाता कामा नाहीये. त्यांनी आजच्या दिवसामध्ये मनं जिंकलेत. 5 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. स्किट झाले मंगेश भोईर, स्किट झाले. रिलीज करत असताना थांबायचं होतं, चेंडू डिलिव्हर का केला. बघा बारीक चुका फार महत्वाच्या आहेत. खूप वेळ होता तुमच्याकडे, पण तू अशा वेळेला का असतं, स्वतःला आवरणं महत्वाचं असतं, सावरणं महत्वाचं असतं. कंट्रोल गेला त्या ठिकाणी, एक धाव मिळाली. जी डॉट काढलेला चेंडू तो लेवल अप झाला. 51 धाव संख्या आहे, 4 गडी बाद. अजून 5 चेंडू, 7 धावांची गरज. बाहेर खेळतोय, बाहेर बोलवतोय, ये मला बाहेर येऊन मारून दाखव. चॅलेंज आहे, टसन क्रिकेट. वाव, आणि डिमांड करतात त्या ठिकाणी बॅट्समनचा डिमांड आहे की वाईड चेक करा. येस, वदर इट इज वाईड ऑर नॉट, हरकत नाही, आम्ही चेक करूया. रिव्ह्यू आहे, नो प्रॉब्लेम, चेक केलं जाणार आहे. आणि जर तुम्ही रिव्ह्यू गमावला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यूला चान्स नाहीये. प्रत्येकाला एक एकच रिव्ह्यू आहे. LBW आणि कट साठी रिव्ह्यू नाहीये. ओके, येस बोला. बॅट्समन शफल झाला, मला वाईट नाहीये. लीगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. 4.2 षटक प्रेक्षक झाली. 51 धावसंख्या, 4 गडी बाद. आता येणारे चेंडू 4 आणि 7 धावांची गरज. येस, राईट, रिप्ले बघू शकता आपण. बॅट्समन खूपच शफल झाला हो, ऑप्टिकच्या बाहेर आलाय. बघा, तिन्ही स्टंप दिसतायत, 6 स्टंप दिसतायत. 12 खेळाडू पण बघतायत, हरकत नाहीये, पण निरसन झालं. कारण काय, शंकेला वाव नको, स्पर्धा मोठी आहे, गालबोट लागू द्यायचं नाहीये. जबरदस्त मुकाबला. वाव,
स्वप्न आम्ही घेतलेत आम्हीच पूर्ण करणार, दोन्ही संघ सांगत असताना एकमेकांना. म्हणून म्हणतात ना की जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सारे जण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतंय ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. नवीन सुरू करते मंगेश भोईर, दोन चेंडू टाकले, दोन्ही डॉट काढले, एक वाईट. हो, खेचून मारलं, फॅन्टॅस्टिक पुलचा नजारा आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्रक्षण सुद्धा. त्या दरम्यान दोन धावा लिहिल्या, पूर्ण करतोय. आपटी देण्याचा प्रयत्न मंगेशने प्रयोग केला परंतु घातक होता. जर हा चेंडू उंचावरून गेला असता, व्यवस्थित टायमिंग झाला असता, कदाचित षटकाराची पण या ठिकाणी आपल्याला परवणी भेटली असती. कारण दोन्ही पण संघांमध्ये ते तरबेज खेळाडू आहेत, क्वालिटी क्रिकेटर आहेत. जो दिनेश मैदाने मला तो सुद्धा चांगला मिडलमधला क्रिकेटर आहे. आणि आता मागणी केली की तो चौकार आहे का नाही चेक करण्यासाठी. रिव्ह्यू भरपूर मागितले जातात, DRS हरकत नाही आहे, हरकत नाही आहे. वाघाची वाडीसुद्धा शेवटपर्यंत झुंज देईल. 4.3 षटकं झाली आहेत, 53 धावा, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये जर चौकार असेल तर वाढवले जातील. बरोबर सुमित? येस, ओके. 58 धावांचं लक्ष, एकदम टॅली मॅच सुरू आहे. न्यूट्रल कट टू कट मुकाबला म्हणतात ना, चुरशीची लढाई, कट टू कट, कोणाचंही पारडं जड नाहीये, कट टू कट मुकाबला, नेट टू नेट मुकाबला, चॅनल टू चॅनल मुकाबला, जबरदस्त. हे दोन्ही संघ अक्षरशः निवडले गेले, हे नक्कीच आजच्या दिवसाची मोठी पर्वणी आहे प्रेक्षक. वाघाची वाडी आणि आदर्श क्रिकेट क्लब धानिवली. तिसरे पंच आमचे चेक करत असताना कंट्रोल रूम मध्ये लवकरच उत्तर येईल. मिडल ऑर्डर मध्ये दीपक आणि दिनेशची जोडी आहे. विकी बाद झाला, भाविन बाद झाला, कमलाकर, ज्ञानेश्वर, परंतु 5 आणि 6 क्रमांकाची ही जोडी पूर्णपणे जबाबदारी खेळते आपल्या वाघाच्या वाडी गावासाठी. आणि निर्णय पण वाटतं कट टू कटच आहेत का, वेळ लागला म्हणजे मुकाबला कट टू कट आणि तिसऱ्या पंचांची सत्व परीक्षा कट टू कट आहे. विजय पण कट टू कटच आहे, सहज विजय कोणी देणार नाही एकमेकांना, हे सुद्धा तितकंच खरं आहे. प्रत्येक चेंडूती एक तिरुतक मेरी असाच खेळ पाहायला मिळतोय. सेफ आहे, सेफ आहे. कुठलाही प्रकारे त्या ठिकाणी स्वेअर नाही, सेफ आहे. आणि हा तुम्ही रिव्ह्यू गमावलाय. आणि आता चेक करा बघा, रिप्ले दाखवली जाते. सॉरी, चौकार नाहीये, सेफ आहे, चौकार नाही, सेफ आहे. बघा आता चेंडू उचलताना कुठल्या प्रकारचं रूफला कुठल्या प्रकारचं टचिंग नाहीये, स्पर्श नाहीये, हरकत नाही, तुम्ही पाहू शकता. आणि चला मैदानामध्ये पुन्हा एकदा मगेश सज्ज होणार आहे. धावसंख्या आहे तशीच आहे, 53, 4 गडी बाद आणि षटकं झाली 4.3, म्हणजे येणारे चेंडू 3-5 धावांची गरज. सुमित, येस, सुमित जिराणे मला सुंदर साथ देत आहेत. आणि आमचे डिजिटल स्कोरसुद्धा संदीप 10 क्विक लाईव्हच्या माध्यमातून. चला मैदानामध्ये 3 चेंडू बघूया आपण, कोणकोणाचे 3-13 वाजवेल ते बघूया. फिल्डिंग सजवतोय मंगेश भोईर, फलंदाज पूर्ण तयार आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर टाकलेला, बरोबर अचूक मारा करतोय मंगेश भोईर. एक चेंडू, एक धाव मिळाली आणि धावसंख्या 54, 4 गडी बाद, 4.4 षटकं झाली. दोन चेंडूंमध्ये आता 4 धावांची गरज. 2-4, 2-4 आणि 3 झाले तर सुपर ओव्हर. शिल्लक आहे आपल्याकडे वेळ भरपूर, सूर्यदेवता थांबेल.
सामना थांबणार नाहीये, खेळ थांबणार नाहीये, बघायचंय. पण मी म्हणतो की फिनिश झालं पाहिजे. एकाने जिंकावं, एकाने परतावं. यजमान विरुद्ध पाहुणे, पाहुणे जिंकले तरी पण आनंद, अत्यानंद म्हणूया आपण. होऊ शकते ना सर? होऊ शकते, बघूया ना. यावेळेला शॉर्ट ऑफ गुडलेज होता, पुल करण्याचा प्रयत्न. प्रवीण आहे त्या ठिकाणी, वेगाने शतक्षण करतो आणि फेकी सुद्धा केली. ओ माय गॉड, डायरेक्ट इन टू द हँड ऑफ बॉलर देअर. नॉन स्ट्रायकला धक्का बसतोय रनआउटच्या माध्यमातून. बट परंतु एक धाव कम्प्लीट, एक धाव कम्प्लीट, विकेट बाद, रनआउट. व्हॉट अ मॅच. लहरों से डर का नौका पार होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मस्त इंटरनॅशनल क्रिएशन, स्कोरिंग, एडिटिंग, ऑल इज वेल, ऑल इज वेल. आणि सामना इज ऑल इज वेल. एक चेंडू, तीन धावांची गरज. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मयूरजी पिसेकर साहेबांनी सुद्धा सांगितलं, सुरेश भट साहेबांची कविता कोणती? अरे विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, तरी उडेन मी. अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जालण्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी, आगती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतुर. थांबण्यास जरी गेला दूर, थांबण्यास संत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो. अडथळ्याला भिवून अडखळणे, पावलांना माझ्या पसंत नाही. स्वतःमध्ये एक तयार करा, आत्मविश्वास तयार करा. गरुडावडा उंच उडता येत नाही, मग चिमणी उडायचं सोडत नाहीये. ती उडी मारतेच का तिला स्वतःचा विश्वास असतो. आणि तुमचा आता स्वतःचा विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. एक चेंडू, तीन धावांची गरज. दोन झाल्या तर सुपर ओव्हर. प्रेक्षको, सामना आवडतोय का? होऊन जाते अधिक टाळ्या समाप्त होण्याच्या आधी. असाच मुकाबला पाहिजे शेवटचा. प्रत्येक दिवसा शेवट असाच गोड झाला पाहिजे. अति गोड, अमृतावनी गोड आज शेवट आहे म्हणू शकतो आपण. जसा काल तसा आज. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. मल्हारी 55, पाच गडी बाद, 4.5 षटकं झाली. बरेचसे पाच पाच आलेत. निल्सन कोणाला लकी ठरते ते बघायचंय. नवीन फलंदाज जो मैदानामध्ये आलाय, दीपक. दोन्ही पण दीपकची जोडी आहे. वा, दोन्ही दीपक आहेत. दिनेश बाद झाला. दोन्ही पण दीपक, ज्युनियर सिनियर म्हणूया. कोण दिवा पेटवेल बघायचं आपल्याला. दीप प्रज्वलन कोण करेल आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी? होऊन जातं टाळ्यांचा गजर. मी थांबतो. एक चेंडू शिल्लक, तीन धावांची गरज. जे बसले ते उठले, जे उभे होते ते पंजांवरती आहेत, आणि जे पंजांवरती ते आता बोटांवरती आले, त्यानंतर ते नखांवरती येतील आणि उडी मारतील जेव्हा सामना समाप्त होईल. यस, प्रेशर, प्रेशर, प्रेशर. हा प्रेशर कुकरचा नव्हे, हा प्रतिष्ठेचा प्रेशर आहे. काय चालू असेल मंगेशच्या डोक्यामध्ये, मनामध्ये? मला आयुष्यातील सर्वात सुंदर चेंडू टाकायचा आहे. काय चालू असेल बॅटरच्या मनामध्ये? मला आयुष्यातील सर्वात मोठा फटका, सुंदर फटका मारायचा आहे. हीच ती वेळ आहे हिरो बनण्याची, स्टार बनण्याची. ओ माय गॉड, चेंडू हवेत आहे. दोन धावा होतील का? ओ माय गॉड, सुपर ओव्हर, सुपर डुपर मॅच, सुपर डुपर मॅच. स्कोर इज अ लेवल, स्कोर इज अ लेवल. व्हाट अ मॅच. वाघाची वाडी धानली. कोणी हारलं नाही, कोणी जिंकलं नाही. सुपर ओव्हर कंटिन्यू, सुपर ओव्हर. वाव, सेलिब्रेशन. कट टू कट मुकाबला असा असतो, असा असतो कट टू कट. आधीच उल्लेख केला होता हा सामना कट टू कट आहे, कोणी पण सोडणार नाहीये. और निकिता